मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बांधकाम का बंद पडते या महत्वाच्या विषयावरती खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. याचा वेळ वाढू शकतो कारण हा व्हिडिओ कोण बघतील आणि कोण उपयोग करून घेतील हे मी तुम्हाला सांगतो. ज्यांचं स्वतःच्या घराचं बांधकाम चालू आहे, ज्यांना बांधकाम वास्तूनुसार करायचं आहे, किंवा कोणी बिल्डिंग बांधतंय, किंवा कोणी कोणत्या फ्लॅटचा प्रोजेक्ट करतो आहे, किंवा स्वतःसाठी टुमदार फार्म हाऊस बंगला किंवा स्वतःसाठी 10x10 खोली बांधतो, या अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. कारण स्पेशली बांधकामाच्या बाबतीत मित्रांनो आज 20 वर्ष झालेली आहे की मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. आता लक्षात घ्या, बांधकाम करणे म्हणजे ही सोपी गोष्ट आत्ता तरी राहिलेली नाहीये. कारण जनरली 1600 ते 2000 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट सध्या बांधकामाचा आहे. एक थोडक्यात बांधकाम करायचं म्हणल्यावर अगदी 2500-3000 पर स्क्वेअर फुटाचा रेट हा जाऊ शकतो. लक्झुरियस आणि खूप छान काही एक्स्ट्रॉर्डनरी मटेरियल वापरून जर घर बांधायचं असेल तर बघा, मी स्वतः इंजिनियर आहे आणि वास्तुतज्ञ आहे. मी आज 1000 घर वास्तूनुसार प्लॅन डिझाईन केलेली आहेत. सक्सेसफुली 6-6 महिन्यात वर्षभरामध्ये बांधकामं पूर्ण झाली. हे मी प्लॅनिंग डिझाईनिंग केलेली बाबतीत मी सांगतोय. पण ज्यांची बांधकामं काही चुकीच्या गोष्टींमुळे बंद पडली आहेत, 3-3 वर्ष झाले एका घराचं बांधकाम पूर्ण होत नाहीये, अशांच्या वास्तू व्हिजिट करून सुद्धा आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मग ते लोक लवकरात लवकर वास्तू व्हिजिट नंतर 3-4 महिन्यामध्ये सगळं मार्गी लागून सगळ्या गोष्टी करेक्ट करून राहायला गेलेत, बांधकाम पूर्ण झाले. आता बांधकाम पूर्ण करणे म्हणजे काय विषय, तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो तुम्ही जे बांधकाम करताय ना, तर हे बांधकाम सुरू होणे आणि कम्प्लीट होणे याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे, हे वेळेत पूर्ण होण्यासाठी वास्तू तथास्तूचं वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. बघा, कोणत्याही वास्तुतज्ञाकडनं मार्गदर्शन घ्या, मी माझ्याकडनंच घ्या असं सांगत नाही. पण तुम्ही उगाच तुम्हाला प्लॉट मिळाला आणि कुठल्या तरी इंजिनियरने वास्तूनुसार प्लॅन काढून दिला आणि तुम्ही बांधकाम सुरू केलं, तर तुमचं बांधकाम हे बिनबुडाचं बांधकाम होऊ शकतं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, वास्तुशास्त्र म्हणजे मूळ बांधकामाचा पाया आहे. हा तुम्ही पाया विसरून जर बांधकाम सुरू केलं तर काय. अनेक लोक, पहिली गोष्ट मुद्दा तुम्हाला सांगतो, जे 5 महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी तुम्हाला सांगतो की चूक काय होतोय. चूक नंबर 1, प्लॉटचं सिलेक्शन. इथे असे प्लॉट्स आहेत, 10-15 प्लॉट आहेत, मग तो पूर्व पश्चिम बघितला, इकडनं हे तिकडनं ते इकडं हे तिकडे, हां मग हा प्लॉट पूर्वेला रस्ता आहे. कारण मी अनेक प्रोग्राममध्ये सांगतो उत्तर पूर्व पश्चिमेचा प्लॉट घ्या, दक्षिणमुखी नको, आग्नेयस नको, दिशेतनं फिरलेलं नको, हे बेसिक्स आहेत. असं पाहून तो पूर्व पश्चिम बघून प्लॉट विकत घेतला जातो आणि पुढे मग त्याच्यावरती बांधकाम. कारण नुसती ती जमीन बघितली, अरे पण त्या जमिनीच्या आत वरून नांगरलेलं शेत आहे, छानपैकी गवत उगवलंय, हो प्लॉट खूपच सुंदर आहे, अरे सुंदर काय. वास्तुशास्त्रामध्ये भूमी संतुलन, भूमी परीक्षण क्रिया सांगितली आहे. ही भूमी परीक्षण क्रिया मी स्वतः करतो. कारण जे बांधकाम करायचं आहे, जर तुमच्याकडे आता तुम्ही मला बोलवलं की सर 1-2 गुंठ्यामध्ये आम्हाला घर बांधायचं आहे, तर त्यासाठी पहिल्यांदा प्लॅन हा सगळ्यात नंतर आणि शेवटची गोष्ट आहे. आज आग्नेयला किचन, नैऋत्यला बेडरूम, बारकं पोराला देखील आज माहिती आहे. हे वास्तुशास्त्र फक्त 10% आहे. कारण आधी पाया मग कळस, लोक हेच विचारतात. अच्छा वास्तुनुसार प्लॅन, अय आमचे काय इंजिनियर पाडून करून घेतात. असल्या इंजिनियरनी केलेली घर बांधकाम अर्धवट पडली मी रोज सॉल्व्ह करतोय, हीच कामं करतोय. दुसऱ्यांची अर्धवट कामं पूर्ण करायचं, ही लोक गावभर सगळीकडे जातात, अडतात, परफेक्ट मार्गदर्शन मिळत नाही, असिस्टंट येतात त्यांना काही माहीत नसतं, अर्धवटराव सगळे पाठवतात, स्वतः बसतात तिथं मुंबईमध्ये आणि पाठवतात दुसऱ्यांना असिस्टंटला की बघा यांचं बांधकामाचं आम्ही वास्तू कन्सल्टिंग केलं, असेच मी सॉल्व्ह करतोय. का? तर परफेक्ट मार्गदर्शन नसल्यामुळे.
जमीन तुम्ही विकत घेताय, प्लॉट विकत घेताय, तुम्हाला माहितीये प्लॉटच्या आत अनेक वर्षापासून काय दडलेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये सांगितलंय भूमी लक्षण, भूमीचं लक्षण कसं आहे, भूमी जी आहे म्हणजे जो तुम्ही एक गुंठ्याचा प्लॉट घेताय त्याच्यामध्ये भूमी परीक्षणाचे टेक्निक्स आहेत जी मी स्वतः यूज करतो. दोन पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने मी भूमी परीक्षण करतो आणि युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर किंवा लॅकर अँटिना किंवा टेन्सर याच्याद्वारे जमिनीचे व्हायब्रेशन तपासले जातात. तुम्हाला माहिती आहे का जी जमीन तुम्ही बघताय त्या जमिनीच्या आत कुठली हाडं दडली आहेत, जनावर पुरलेलं आहे, अस्थी पुरलेल्या आहेत, पूर्वी काय समाध्या होत्या, पूर्वी विहीर होती, ओढा होता, नदी नाले गेलेले होते किंवा तिथून कुठल्या पाईपलाईन अर्धवट आहेत, इलेक्ट्रिकच्या लाईन आहेत, काय माहिती तुम्हाला त्या प्लॉटवरनं. अरे नुसता पूर्व पश्चिम प्लॉट बघितला, हो आम्ही वास्तूनुसार घेतला, तुम्ही अज्ञानी आहात या बाबतीत, तुम्ही डॉक्टर नका हो, सर्दी खोकल्याची गोळी घेण्यापर्यंत ठीक आहे, पण बाकी तुम्ही चुकीचा प्लॉट निवडून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाला धोक्यामध्ये टाकताय. कारण जेव्हा जमीन चांगली असते तिथे बांधकामात जरी दोष आला तरी बरेच वर्ष ऊर्जा चांगली मिळते. अनेक ठिकाणी हे वास्तूनुसार बांधकाम प्लॅन काढून केलंय पण जमीनच चांगली नाही, जमिनीतच दोष निघाल्यामुळे त्या घराचा बोजवारा उडाला, घर सोडावे लागले. मग हे कोण तुम्हाला मार्गदर्शन करू शकतं? 20 ते 22 वर्षाची संस्था मी आज चालवतोय वास्तू तथास्तु. पुण्यात सारसबागेमध्ये माझं स्वतःच ऑफिस आहे 1000 स्क्वेअर फुटाचं. माझ्या ऑफिसमध्ये 5 ते 6 असिस्टंट काम करतात. मी कन्सल्टिंग स्वतः करतो, असिस्टंट फक्त माझ्या इतर कामांच्या, अकाउंट डिपार्टमेंट आहे, HR आहे, तुमचे कॉल्स घेणे यासाठी आहे. नंबर 1 गोष्ट लक्षात आली, भूमी चुकल्यामुळे. नंबर 2 ची गोष्ट अशी आहे, जमिनीच्या दोषांकडे दुर्लक्ष केल्यामुळे. अनेक वेळेला एक्सकवेशन म्हणजे खड्डा खाणताना हाडं निघाली आहेत, खड्डा खाणताना काही कागदं निघाली आहेत, खड्डा खाणताना काही कपडे मिळालेले आहेत, कोळसा मिळालेला आहे. अनेक वेळेला असं झालं की झाडांची मुळं आहेत किंवा जनावरांची हाडं सापडलेत, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, किंवा जुनी भांडी मिळालेली आहेत, अशा अनेक गोष्टी जमिनीमध्ये मिळाल्या तर तो दोष सांगितलाय, त्याला निवारण करावं लागतं. या गोष्टींकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरू केलंय, त्याच्यामुळे सुद्धा बांधकाम बंद पडू शकतं. नंबर 2 ची गोष्ट तुम्हाला मी सांगितली. नंबर 3 ची गोष्ट अशी आहे की मुहूर्त चुकला. आमच्याकडे सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धाच म्हणतात. इथे मुहूर्तावरती राम मंदिर उभा करतायत, मुहूर्तावरती आपलं विमान जे काही आकाशामध्ये अवकाशात सोडले मुहूर्तानुसार सोडतायत, पण आपण भूमिपूजन केव्हा करतो? काय गरज नसती भूमिपूजनाची, तिथं डायरेक्ट आपण JCB मारायचा, नारळ फोडून काम सुरू, असली कामं बंद पडतात. अरे पंचांग उघडा, त्या पंचांगामध्ये मुहूर्त दिलाय भूमिपूजनाचा, विहीर खुदाई बोरिंग मारताना सुद्धा मुहूर्त बघायचा असतो. आपल्या लक्षात ठेवा, कॅलेंडरमध्ये अमावस्या लिहिली आहे ना, त्या अमावस्याच्या दिवशीच अमावस्या कशी होते, पौर्णिमा लिहिली आहे, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कसा मोठा होतो, हे खगोलीय शास्त्र आहे, याला अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र सगळ्या शास्त्रांचा एकमेकांशी बेस आहे. त्यामुळे शुभ मुहूर्त भूमिपूजनाचा नाही करत, बरं ते योग्य गुरुजीकडनं व्हायला पाहिजे, गावातले कुठले तरी पुजारी आणले आणि त्यांनी मुहूर्त केला, अरे तसं नसतं रे. भूमिपूजन एक वेगळी प्रक्रिया आहे आणि ती तज्ज्ञ गुरुजींकडनं करणं गरजेचं आहे, आणि ती नाही केली तर सगळे संपला विषय. त्यामुळे लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी बेसिक वैदिक पद्धतीने व्हायला पाहिजे. वास्तू व्हिजिटला मी जेव्हा जातो, एखाद्या बंगल्याचा प्लॅन करायचा आहे, घराचं बांधकाम करायचं आहे, तर भूमिपूजनापासून वास्तुशांतीपर्यंत सगळी जबाबदारी माझ्याकडे लागते. तुम्ही भूमिपूजनाचा मुहूर्त मला विचारू शकता, वास्तू व्हिजिट झाल्यानंतर ना चौकट बसवायची, चौकटीच्या खाली काय करायचं आहे, तुमच्या दरवाजावरती काय लावायचं आहे, पासून किचन, टॉयलेट, बाथरूम, टाईल्स कुठल्या लावायच्या, तर रंग कुठला लावायचा आहे, वास्तूनुसार सगळं लेखी मार्गदर्शन आपल्याकडे मिळतं. पण हे जर नाही घेतलं तर बांधकाम बंद पडू शकतं. नंबर 3 पॉईंट मी तुमच्यासाठी असा काढलेला आहे की प्लॅन चुकीचा केल्यामुळे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, हे लोक ऑफिसमध्ये बसून, अच्छा तो सांगतो उत्तर दिशा, म्हणजे प्लॉटच्या मालकाने सांगितलं की ही उत्तर दिशा, म्हणजे उत्तर दिशा. मग तो आर्किटेक्ट इंजिनियर काहींच्या प्लॉटवर येऊन दिशा बघत नाही होका यंत्रात. आम्ही प्रत्यक्ष जाऊन होका यंत्र 5 ठिकाणी लावतो, कारण एका प्लॉटवरती 4 ठिकाणी
मित्रांनो, दिशा बदलते, या दिशेनुसार परफेक्ट प्लॅन पाहिजे. डिग्री डिग्री मध्ये फरक असतो, त्यामुळे सुद्धा या गोष्टी घडतात की चुकीचा आग्नेय दाखवून पूर्वेत किचन येतं, दक्षिण दाखवून नैऋत्य टॉयलेट जातं, पश्चिम दाखवून वायव्येमध्ये तिकडे सेप्टिक टँक, अशा अनेक गोष्टी चुकीच्या घडतात. कारण दिशा चुकली की मग दशाही गडबडते, बदलते. त्यामुळे लक्षात ठेवा, वास्तुतज्ञाच्या सल्ल्याशिवाय बांधकाम करू नका. नंबर पुढचा विषय असा आहे की बोरिंग, पाणी, ड्रेनेज, सेप्टिक टँक या सगळ्या गोष्टींची जागा चुकल्यामुळे अनेक वेळेला काय होतं की बोरिंग पूर्व दिशेत घेतली जाते. पूर्वेतली बोरिंग सूत हानी म्हणजे पूर्वेत जर विहीर खड्डा बोरिंग पाणी आली तर घरातल्या पुत्रासा त्रास होतो. नैऋत्येश जर आपल्याला सेप्टिक टँक आली तर घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना त्रास होतो. पश्चिम दिशेमध्ये जर आपण तिथे बंब पेटवत असेल, पश्चिम दिशेमध्ये टॉयलेट आलं तर आपल्याला धनहानी होते. पूर्व ईशान्य दिशेमध्ये सेप्टिक टँक आली, त्याच ठिकाणी जर टॉयलेट आलं तर दोष निर्माण होतो. पण त्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टला राहायचं नसतं, राहायचं असतं आपल्याला. पण तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्ही माझ्याकडनंच कन्सल्टन्सी करा यासाठी व्हिडिओ नाहीच आहे. माझ्याकडे 6-6 महिने इतकं पॅक बुकिंग आहे की माझ्याकडे वेळ नाही कामासाठी. पण एक लक्षात घ्या, माझी तडफड आणि तळमळ काय असते की चुकीच्या घरात राहून तुमचं आयुष्य चुकीचं होऊ देऊ नका. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी फक्त 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, उत्तम फॅमिली, आणि त्या उत्तम फॅमिलीला उत्तम घर, आणि या दोन्हीही गोष्टी भक्कम असल्या की तुमची हेल्थ चांगली होते आणि वेल्थ त्याच्याबरोबर येते. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला उत्तम घर द्या, वास्तूनुसार ॲक्युरेट बांधकाम केलं पाहिजे. आणि ह्या चुका जर झाल्या तर मित्रांनो अशा अनेक गोष्टी घडतात, त्यामुळे चुकीचा प्लॉट निवडू नका. पायाभरणी ही योग्य वेळेला करा. जमिनीमध्ये रत्नोध्याय नावाची ट्रीटमेंट असते. 5 पुष्कराज माणिक मोती यंत्र रत्न स्थापना करून आपल्याला भरपूर दोषमुक्त करता येतं आपल्या घराला. तर ही रत्नोध्याय ट्रीटमेंट मी स्वतः येऊन करत असतो. जमिनीमध्ये 5 प्रकारचे अध्याय करायचे असतात, धातू अध्याय, रत्न अध्याय, यानंतर स्फटिक अध्याय, पिरामिड्स यंत्र स्थापना आणि त्यानंतर रुद्राक्ष स्थापना, असे संपूर्ण करून वास्तूतील दोषांचं निवारण करून घर बांधायच्या आधीच ही सगळी प्रक्रिया केली जाते. म्हणून मित्रांनो, जर वास्तूनुसार तुम्हाला तुमचं घर करायचं असेल, बांधकाम करायचं असेल, बरे फ्लॅट असेल, बंगलो असेल किंवा इंडस्ट्री असेल किंवा फ्लॅटची स्कीम असेल, अनेक बिल्डरांना मी कन्सल्टंट आहे, वास्तूनुसार जर तुम्हाला कन्सल्टन्सी घेऊन करायचं असेल तर कॉल करा 90219600. आणि लक्षात ठेवा, जाता जाता महत्वाची टिप देतो की दक्षिणमुखी प्लॉट टाळा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण घेऊ शकता, आणि घ्यायच्या आधी मला कॉन्टॅक्ट करा की सर वास्तूनुसार हा प्लॉट घ्यायचा आहे आणि घेऊ का नको, मग बांधकामाचा विषय आपण डिस्कस करू शकतो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. शुभम भवतु, शुभाशीर्वाद.